संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले, त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची चिन्ह आहेत। या आंदोलनामुळे अमरावती विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ काही तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं गेलंय। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि कांदा उत्पादकांनी रागावून शेतकऱ्यांनी इथले कांदा लिलाव बंद पाडले आहेत। कांद्याला हमी भाव मिळावा, निर्यात शुल्क शून्य करावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या समोर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। वॉटर ग्रेस प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता, कामावरून अचानक काढून टाकल्यानं हे कर्मचारी संतप्त झाले आहेत। त्यांना मनसेनं नेतृत्व दिलंय। दक्षिण कोकणाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रेची सांगता नुकतीच झाली। कोरोनानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात आणि खुल्या स्वरूपात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाच्या वर्षी सुमारे 10 लाख भाविकांनी कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली असं सांगितलं जात आहे। राज्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून 12वीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे। परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू असेल, तसंच परीक्षेच्या संदर्भातले विविध नियम अत्यंत काटेकोरपणे लागू असतील। या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित परीक्षार्थींवर कठोर कारवाई केली जाईल असं परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आलंय। फेब्रुवारी महिन्यात उन्हाचे चटके बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कमाल तापमान 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। दुपारी 11 ते 4 या वेळेमध्ये नागरिकांनी विशेषत्वानं काळजी घ्यावी अशी विनंती हवामान खात्याकडून करण्यात आली आहे। मिरजेमध्ये शिवसैनिक आणि उद्धव समर्थकांमध्ये राडा झाला। धनुष्यबाण चिन्हाच्या निकालानंतर हा वाद झाल्याचं समजतंय। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि ती यशस्वी ठरल्यानं वातावरण नियंत्रणात आणण्यात यश मिळालं। गेल्या वर्षी विठुरायाच्या खजिन्यामध्ये 20 कोटींचं दान जमा झालं होतं, यंदा ते वाढून 41 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय। कोरोनानंतर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विक्रमी उत्पन्न दानातून मिळालेलं आहे। कोरोना काळात वर्ष 2020-21 मध्ये मंदिर बंद होतं, तरीही ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून देवाच्या खजिन्यात 12 कोटी रुपये जमा झाले। गेल्या वर्षी हा आकडा 20 कोटी रुपयांपर्यंत गेला, तर यंदा हे उत्पन्न आत्ता 41 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय। मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीला गटार गंगेचं स्वरूप प्राप्त झालंय। राम सेतू पुलापासून महादेव घाट परिसरापर्यंत नदीपात्रात सर्वत्र केवळ प्लास्टिक पिशव्यांचा खच पडलाय, यामुळे नदीचं संपूर्ण पात्र बाधित झालंय। प्लास्टिकनं हे पात्र व्यापलं गेले असल्यानं पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या नियोजनाच्या संदर्भात परीक्षार्थी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची शक्यता आहे। युवक काँग्रेसनं या परीक्षार्थींच्या आंदोलनाला नेतृत्व करायचं ठरवलं असून पुण्यात या निमित्तानं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे।
सोन्याची जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोटीवर रत्नागिरीच्या सीमा शुल्क विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 15 कंपार्टमेंटमध्ये तब्बल 37,000 लिटर डिझेल आढळून आलं. डिझेलचा हा साठा चोरट्या पद्धतीनं कोणी पाठवला याचा शोध आता घेतला जातोय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुमच्या माधवराव पाटील महाविद्यालयातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलाय. महाविद्यालयाच्या समोरच विविध मागण्यांचे फलक झळकवत हे कर्मचारी आंदोलन करतायत. जेजुरीमध्ये सोमवती अमावास्येच्या निमित्तानं भाविक भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. या निमित्तानं यात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली. यात्रेदरम्यान भंडाऱ्याची उधळण झाली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरगड पर्वत दुमदुमला होता. महाराष्ट्रातल्या अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यानं मुंबईतली अनेक महाविद्यालयं बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षांना यामुळे फटका बसलाय. विलेपार्ल्यातल्या 60 महाविद्यालयातही काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. यामुळे इथे परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलंय. छत्तीसगडमधल्या बोरगाव तलाव पोलीस चौकी अंतर्गत माओवाद्यांनी विना शस्त्र आलेल्या 2 पोलिसांना ठार केलं. या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. चिपळूण तालुक्यातल्या अलोरी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित पालखी नृत्य स्पर्धेमध्ये माजी आमदार सुभाष बने आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पालखी नाचवली. शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत इतरही अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अश्विन मलिक मेश्राम फाउंडेशनच्या माध्यमातून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या सदस्यांसाठी ई श्रम कार्डाचं वितरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फाउंडेशननं गोरेगाव पश्चिम इथं या शिबिराचं आयोजन केलं होतं. शिबिरामध्ये जवळपास 100 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या निमित्तानं असंघटित कामगारांच्यासाठी सरकारी योजना पोहोचवायचं काम अधिक सुकर पद्धतीनं संपन्न झालं. पुण्यामध्ये लग्नासाठी विवाहित महिलेचं अपहरण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी विवाहित महिलेचं अपहरण केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी 2 जणांच्या विरोधात विनयभंग, अपहरण, धमकावणं या कलमान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. वातावरणातील विविध बदलांमुळे उष्णतेची लाट येण्याचे संकेत मिळत असतानाच थंड पाणी पिण्याकडे अनेकांचा कल वाढू लागलाय. परिणामी उन्हाळ्यात मातीच्या माठाला असणारी मागणी फेब्रुवारीतच वाढू लागली आहे.